रिहा स्टडी चॅनेलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. आत्ता लेटेस्ट अपडेट आलं आहे की डिफेन्समध्ये वेकन्सी निघाली मित्रांनो. 54 जागा आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि त्या परमनंट जागा आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर ती वेबसाईट ह्या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे. ते सर्व इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर rihastudy.co.in हे गुगलवर तुम्ही सर्च करा. rihastudy.co.in ह्याची वेबसाईटची लिंक मित्रांनो खाली दिली आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये. खाली डिस्क्रिप्शनमध्ये जरी वेबसाईटची लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्ही त्या पेजवर जाल. ठीक आहे, आणि रेड कलरचं बटन आहे खाली मित्रांनो सबस्क्राईबचं, ते सबस्क्राईबचं बटन क्लिक करा. कारण ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंटमधील सर्व जॉबचे अपडेट मिळतील, रिझल्ट मिळतील आणि कॉल लेटर येतात ते मिळतील. म्हणजे ॲडमिट कार्ड मित्रांनो, जे म्हणजे तुम्ही फॉर्म भरल्यानंतर एक ॲडमिट कार्ड येतात ते तुम्हाला त्याचं अपडेट मिळत राहतील. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला ते माहीत पडेल मित्रांनो. ठीक आहे, अपडेट मिळत राहतील तुमच्या यूट्यूबवर. ठीक आहे, तर मी या वेबसाईटवर आलो आहे मित्रांनो. ठीक आहे, रिफ्रेश करतो. रिगा स्टडी या बटनावर मी क्लिक केलं, रिफ्रेश करतो. तुम्हाला माहीत असावं ही ऑफिशियली वेबसाईट आहे मित्रांनो, rihastudy.co.in मित्रांनो. ठीक आहे, ही वेबसाईट आहे मित्रांनो. ठीक आहे, तर याबद्दल इथं लिहिलं आहे बघा सर्वांनी, गव्हर्नमेंट जॉब, सरकारी नोकरी, बँक, रेल्वे हे सर्व आहे मित्रांनो. यांच्या वेबसाईटवर सर्व अपडेट मिळत राहते. ही वेकन्सी खास यासाठी मित्रांनो की या वेकन्सीमध्ये ना 10वी व 12वी पास वेकन्सी आहे मित्रांनो. ही 10वी आणि 12वी ज्याच्यावर जे क्वालिफिकेशन नाही पाहिजे त्यांना चांगली सुवर्ण संधी आहे. बघा, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स रिक्रुटमेंट 2020 भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय विभागात विविध पदांची भरती आहे मित्रांनो. छान वेकन्सी आहे मित्रांनो. आता रीड मोरचं बटन आहे इथं मी क्लिक करतो आहे मित्रांनो. ठीक आहे, रीड मोर या बटनावर क्लिक केलं आहे मित्रांनो. रीड मोर बटनवर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट विंडो ओपन झाला आहे. नेक्स्ट विंडोमध्ये आपण आलो आहे. ठीक आहे, तर यांनी सर्व इथं माहिती दिली आहे. बघा नेक्स्ट विंडोमध्ये काय लिहिलं आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, 155 बेस हॉस्पिटल, मिलिटरी ऑफ डिफेन्स रिक्रुटमेंट 2020. त्यांचं ते हे आहे म्हणजे ॲड्रेस, तिथं तुम्हाला ते लेटर पाठवायचं आहे ना. तुम्ही ॲक्च्युली हे पूर्ण सर्व बघा, कारण मी याच्यावर संपूर्ण तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगणार आहे. कारण तुम्ही घाईघाईमध्ये वेबसाईटवर जाऊ नका, कारण की याच्यामध्ये मी इम्पॉर्टन्स सांगणार आहे. कारण तुम्ही घाईघाई काही कॅन्डिडेट जातात आणि ते वेबसाईटवर लॉग इन करतात. लॉग इन करायला काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो, परंतु प्रॉपर इन्फॉर्मेशन असणे गरजेचं आहे. कारण की जेव्हा तुम्ही फॉर्म फिल करता तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींची मिस्टेक करू नका. मिस्टेक केल्यानंतर ते फॉर्म तुम्हाला म्हणजे कॉल लेटर आहे ते तुम्हाला येत नाही परत. काय ते मिस्टेक काय करू नका मी ते तुम्हाला ह्यामधून सांगणार आहे मित्रांनो. ठीक आहे, त्यामुळे सविस्तर बघा असं मला वाटतं. ठीक आहे, जास्त वेळ नाही घेणार मी तुमचा, फक्त इम्पॉर्टंट गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. 54 जागा आहेत मित्रांनो. इथं पोस्ट लिहिले आहे बघा, स्टोनोग्राफरच्या 2 आहेत, वॉर्ड सहायिका 17 आहेत, चौकीदार 1 आहे, सफाईवाला 5 आहेत. अशा वेगवेगळ्या पोस्ट आहेत मित्रांनो. ठीक आहे, स्टोनोग्राफरसाठी 12वी पास पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, यामध्ये सगळ्या बाकीच्या सगळ्या पोस्ट आहेत ह्या सगळ्या 10वी पास पोस्ट आहेत मित्रांनो. तुम्ही बघू शकता. ठीक आहे, मी स्क्रोल करतो आहे, तुम्ही बघू शकता कोणत्याही पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. ही जे सर्व पोस्ट आहेत मित्रांनो, या सर्व पोस्ट परमनंट आहेत आणि ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे मित्रांनो. ठीक आहे, हे लक्षात घ्या, टेम्पररी ह्या जॉब नाही आहे मित्रांनो, परमनंट जॉब आहे मित्रांनो. ठीक आहे, याच्यामध्ये खाली त्यांनी बघा क्वालिफिकेशन काय दिले. क्वालिफिकेशन मित्रांनो 10वी व 12वी पास दिले यांनी. ठीक आहे, तर ह्यामध्ये खाली येऊया आपण. यांनी महत्त्वाचं काय दिलं आहे बघा, एज लिमिट काय दिले, 18 ते 25 वर्ष मित्रांनो. ठीक आहे, आणि OBC वाल्यांसाठी 3 वर्षाची सूट आहे मित्रांनो OBC कॅटेगरीसाठी. आणि SC ST साठी 5 वर्षाची सूट आहे. म्हणजे SC ST 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. जे कॅन्डिडेटचं वय 30 आहे ते SC ST मध्ये अप्लाय करू शकतात. आणि ज्यांचं वय 28 आहे OBC मध्ये तेही अप्लाय करू शकतात. 28 पर्यंत ज्यांचं वय आहे ते OBC मध्ये अप्लाय करू शकतात. ह्याच्यासाठी ऍप्लिकेशन फीज नाही आहे मित्रांनो, ही चांगली ऍडव्हान्टेज आहे आपल्याला. आणि जाहिरातीत दिलेल्या अर्जानुसार कोऱ्या कागदावर अर्ज लिहून पोस्टल स्टॅम्प, म्हणजे 25 रुपयाचा स्टॅम्प लावायचा आहे तुम्ही त्याच्यावर. एक 2 इन्व्हलप बनवायच्यात, एक त्यांचा ॲड्रेसचा तुम्ही जो पाठवणार तो 2 म्हणून, आणि एक स्वतःचा बनवायचा आहे त्याच्यावर ॲड्रेस टाकायचा आहे. आणि त्याच्यावर 25 रुपयाचा पोस्टल स्टॅम्प लावायचा आहे. कारण की ती लोकांकडे इन्व्हलप नसतात मित्रांनो जे तुम्हाला लेटर पाठवणार. तुमचं सिलेक्ट झाल्यानंतर ते बघितल्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन बसतं आहे का नाही, तुम्ही 10वी पास आहेत का नाही, सर्व प्रमाणपत्र बघतात, तुमची शाळेचा दाखला, स्वयंसो तुम्ही ज्या कॅटेगरीत तुम्ही भरला कॅटेगरीतून भरत असाल ते सर्व. आणि मग तुम्हाला त्यासाठी एक अजून एक इन्व्हलप लागतो. तो इन्व्हलप त्याच्या आतमध्ये टाकायला, 25 रुपयाचं तिकीट लावायचं आणि तुमचा ॲड्रेस लिहायचा. ठीक आहे, तो कोरा इन्व्हलप तुम्ही त्या
इन्वलप च्या आतमध्ये टाकायचा, ठीक आहे, ज्या इन्वलपमधून तुम्ही आपले डॉक्युमेंट पाठवणार आहात ते त्यामध्ये, ठीक आहे, समजलं मित्रांनो? दिल्या एवढं प्रॉपर करायचं आहे मित्रांनो, ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही ते जे प्रिंट काढता तेव्हा तो फॉर्म भरताना एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा की तो तुम्ही फॉर्म भरता तेव्हा त्या फॉर्मवर खाडाखोड करू नका जास्त. खाडाखोड केल्यानंतर रिजेक्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात मित्रांनो, ठीक आहे. कोणत्याही फॉर्ममध्ये खाडाखोड केलेली आवडत नाही त्यांना मित्रांनो, डायरेक्ट ते मग रिजेक्टेडमध्ये जातात. फॉर्म क्लीनमध्ये भरा सर्व, सिली सिली मिस्टेक करू नका तुम्ही फॉर्म भरताना, ठीक आहे मित्रांनो. त्यांनी लिंक दिली आहे वेबसाईटची, पण आपण रेड कलरमध्ये आहे बघा, त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता. आपण ॲप्लिकेशन PDF बघायचं आहे आपल्याला मित्रांनो, तर डाउनलोडचं बटन आहे रेडमध्ये, त्याच्यावर मी आता क्लिक करणार आहे, ठीक आहे. आणि खाली त्यांनी सोशल मीडियाचे आयकॉन दिले, तर तुम्ही कोणाला आपल्या भावाला किंवा बहिणीला किंवा अदर कोणाला तुम्हाला रिलेटिव्हमध्ये सर्च करायचं असेल तर तुम्ही फेसबुक करू शकता. त्यांनी सोशल मीडियाचे आयकॉन दिले आहेत, परत ट्विटर दिला आहे, लिंक्डइन दिला आहे मित्रांनो, आणि व्हॉट्सअप. व्हॉट्सअप हा कॉमन आहे मित्रांनो, सर्वांच्या मोबाईलमध्ये असतो, तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. सगळ्यात बेस्ट ऑप्शन मला वाटतं व्हॉट्सअप आहे मित्रांनो, ठीक आहे. त्या ॲप्लिकेशन PDFवर मी डाउनलोड करतो आहे, डाउनलोड एक बटन आहे त्याच्यावर आता क्लिक करतो आहे बघा. क्लिक केल्यानंतर मला ते ऑफिशियली PDFवर घेऊन जाते आहे मित्रांनो, ठीक आहे. यांची ऑफिशियली PDFवर आलो आहे मी. PDF खूप छोटी आहे दिसे ना, तिला झूम करायला लागेल मित्रांनो, झूम करतो आहे मी, ठीक आहे. कारण तुम्हाला प्रॉपर दिसलं पाहिजे ते ह्याच्यामध्ये काय येते, ठीक आहे मित्रांनो. स्टोनोग्राफरसाठी बघा, त्यांची ऑफिशियली PDFवर आपण आता आलेलो आहे, ठीक आहे. त्यांची ऑफिशियली PDFचं इथं तुम्ही पाहू शकता. पहिल्या पोस्टसाठी 12वी पाहिजे, ठीक आहे, आणि बाकीचे पोस्ट आहेत सगळी 10वी पाहिजे. आणि सॅलरी पण दिले त्यांनी, पे लेवल 18,000 दिले त्यांनी, ठीक आहे मित्रांनो. मेल ऑनली, हे सर्व तुम्ही PDF वाचून घ्या सर्व. मी हे तुम्हाला डबल डबल नाही सांगत मित्रांनो, ठीक आहे. एज लिमिट दिली आहे मित्रांनो बघा, इथे एज लिमिट मी तुम्हाला सांगत होतो मगाशी समजून, ती इथे एज लिमिट आहे, ठीक आहे. त्यानंतर यांनी ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ दिस कमांडो असा ॲड्रेसचं दिलं आहे बघा त्यांनी, त्या ॲड्रेसवर तुम्हाला पाठवायचं आहे. आता मेन आहे हा बघा ॲप्लिकेशन फॉर्म. हा एवढा ॲप्लिकेशन फॉर्म आहे ना मित्रांनो, तुम्हाला A4 साईजवर तुम्हाला फुल स्क्रीनमध्ये प्रिंट काढायचं आहे मित्रांनो, झेरॉक्स काढायचे, ठीक आहे. हा आहे ना खालचा फॉर्म, तो तुम्हाला एक A4 साईजवर तुम्हाला प्रिंट काढायचा आहे, आणि जर थोडासा तर झूम करून प्रिंट काढायचं आहे मित्रांनो, ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय दिले त्यांनी बघा, हे सर्व सेम तसंच पाहिजे त्यांना, ठीक आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही काय चेंज करू नका. आणि तुम्हाला इथं त्यांचं आपलं नाव कॅपिटल लेटरमध्ये त्यांनी दिलं, तर कॅपिटल लेटरमध्येच भरायचं आहे मित्रांनो. तुम्ही स्मॉल लेटरमध्ये भरू नका, नाही तर फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो तुमचा, ठीक आहे. कॅपिटल लेटर तर कॅपिटल लेटरमध्येच भरा तुम्ही, ठीक आहे. तर म्हणजे त्यांनी दिले ते इंस्ट्रक्शन सगळं फॉलो करा ज्यांनी दिले दिले आहे तसं. आणि इथे एक फोटो लावायचे तुम्हाला, ठीक आहे मित्रांनो. आणि आतमध्ये तुम्हाला दोन फोटो टाकायचे, ठीक आहे. सेल्फ दोन फोटो आतमध्ये टाका, आधार कार्ड पॅन कार्ड तुम्हाला लिहा, तुमचा मोबाईल नंबर लिहा, रजिस्टर ऑफिशियली, ठीक आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन लिहा, जास्त मिस्टेक करू नका मित्रांनो. आणि खाली शेवटी लिहिलं आहे बघा, सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट, तर साईन करायची विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, काही काही विद्यार्थी विसरतात साईन करायची, त्यामुळे त्यांचा फॉर्म रिजेक्ट होतो. साईडला कॉर्नरला एक छोटीशी साईन करा मित्रांनो, ठीक आहे. अशा प्रकारे हा सगळा फॉर्म भरून सगळे तुमचे डॉक्युमेंट लावून तुम्ही पोस्ट करायचे आहेत. आणि पोस्ट केल्यानंतर तुम्हाला नक्की कॉल लेटर येईल याची मी गॅरंटी देतो तुम्हाला मित्रांनो. आणि ह्यामध्ये फक्त विसरू नका, सेल्फ इन्व्हलप टाकायचा आहे तुम्हाला 25 रुपयाचा, ठीक आहे. 25 रुपयाचा सेल्फ इन्व्हलप टाका तुम्ही याच्यामध्ये तुमचा, ठीक आहे. ते तुम्हाला पाठवणार, ज्यातून कॉल लेटर म्हणजे ॲडमिट कार्ड जे पाठवणार त्या इन्व्हलपमधून तुम्हाला पाठवणार मित्रांनो. जर तुम्हाला चॅनल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, खाली रेड कलरचं बटन आहे मित्रांनो त्याला प्रेस करा, ठीक आहे. जय हिंद मित्रांनो.